नमस्कार कष्टशेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आजचा आपला टॉपिक असणार आहे की ऊस पिकात आंतर पीक घ्यावे की नाही घ्यावे म्हणजे ते योग्य आहे की अयोग्य आहे आणि योग्य असेल तर ते कशा पद्धतीने घेतले पाहिजे आणि अयोग्य असेल तर ते कशा पद्धतीने टाळले पाहिजे तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला ऊस पीक ज जो आहे तो आ, आपलं मेन पीक असतं आणि त्याचा हंगाम साधारणतः जर तो अडसाली असेल तर तो अठरा महिने आपल्या शेतामध्ये असतो जर पूर्व हंगाम असेल तर तो साधारण चौदा महिने आणि सुरूची लागवड असेल तर तो बारा महिने असतो म्हणजेच हे झालं आपलं मेन पीक आणि ज्यावेळेस आपण त्यामध्ये आंतरपीक घेण्याचा विचार करतो तर ते असतं हंगामी पीक तर ते कुठलं कुठलं असतं आपण हरभरा घेतो किंवा गहू घेतो किंवा आपण सोयाबीन घेतो तर असे वेगवेगळे पीक आपण या ठिकाणी घेतो तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण आंतरपीक घेण्याचा विचार करतो त्यावेळेस आपण आंतरपीक एक तर घेऊच नाही कारण आपलं मेन पीक जो असतो तो ऊस असतो आणि आपण आंतरपिकाचा जो कालावधी असतो तो साधारणतः नव्वद दिवस ते एकशे वीस दिवस हा आंतरपिकाचा कालावधी असतो कुठलाही घेतला तरी आणि आपल्या ऊसाची जे मेन आपल्याला जे सर्व काही कामे किंवा मशागती उरकून घ्यायच्या असतात तर ते साधारणतः एकशे वीस ते एकशे तीस दिवसांपर्यंत आपल्याला ऊसाचे साधारणतः दोन डो दोन ड्रिंचिंग हे तीन फवारणे आणि तीन डोस आपण त्या एक एकशे वीस दिवसांपर्यंत उरकून घेतो म्हणजे उसाचं एकदम टोटल नियोजन आपल्याला एकशे वीस दिवसांपर्यंत करायचं असतं आणि आपलं जे आंतरपीक आपण घेतो तर ते सुद्धा आपण एकशे वीस दिवसांपर्यंत काढणीला येतं तर दोन्हींचा टायमिंग एकच झाल्यामुळे आपल्याला आंतरमशागत आणि मशागत ऊसामध्ये व्यवस्थितरित्या करता न आल्यामुळे आणि त्यामुळे काय होतं तर ऊस पिकाची व्यवस्थितरित्या वाढ होत नाही आणि आपल्याला जर आंतरपीक घ्यायचे असेल तर आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपले आंतरपीक हे ऊसाशी स्पर्धा करणारे नसले पाहिजे म्हणजेच त्याची जागा कमी व्यापली पाहिजे तर अशा पद्धतीने आपण व्हिडिओमध्ये दिसल्याप्रमाणे ज्या पद्धतीने गहू दाखवलेला आहे तर अशा पद्धतीने आपण आंतरपीक आहे जर घ्यायचेच असेल तर कारण या ठिकाणी आपला ऊस एकदम मोकळेपणाने आहे आणि कुठल्याही प्रकारची दाटी तुम्हाला या ठिकाणी दिसणार नाही त्यामुळे काय होणार आहे ऊस ऊसाची वाढ व्यवस्थितरित्या होऊ शकते आता इथे दिसत असल्याप्रमाणे आपण आंतर पीक घ्यायचे नाही सोयाबीन जी आहे ती खूप दाट लावली गेलेली आहे आणि ऊस हा जो आहे त्याला आपल्याला मोकळा असं वातावरण मिळणार नाही त्यामुळे त्याची फुटवा कमी होईल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून कळवा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद